बीड लोकसभा मतदारसंघावरून पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. बीड लोकसभेचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. बीडची लोकसभेची जागा प्रीतम मुंडेच लढणार अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी याआधी मांडलेली होती. मात्र आता पंकजा मुंडे यांनी वरिष्ठांवर हा निर्णय सोपवलाय. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये बूथ प्रमुखांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बोलत होत्या. आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत, ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील. पण माझे या लोकांनी, या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश दस आणि या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलं आहे. 2019 केलं आहे, 14 केलं आहे, अनेक वर्ष माझं काम केलं आहे आणि बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले आहे. उमेदवार कोणी असेल बघू काय. पण माझ्या निवडणुकांच्या बद्दलच्या चर्चा ह्या मी 5 झाले ऐकते, त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही. जे योग्य वेळी काळ जे निर्णय घेईल तो निर्णय आपण.